बरेच दिवसातून आज विजा संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या सहयोगाने या सोहळा आयोजित केला, त्याला हजर राहण्याची संधी मला मिळाली. सवन जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला सगळ्यांचा उत्साह बघितला, इथली उपस्थिती बघितली, तुम्हाला जुन्या काळाची आठवण या ठिकाणी झाली. आणि ती जुन्या काळाची आठवण लोकांच्या मध्ये राहणारा व्यक्ती किंवा नेतृत्व ही निष्ठेच्या बाबतीत कधी तरतूद करत नसते तर हीची जनता त्यांच्या भाषेची शक्ती उभी करते. आणि संदीप हे ते दाखवलं आणि मला आठवण जी झाली की अनेक वर्षाच्या पूर्वी मी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये होतो, त्यावेळेला असा एक प्रसंग आला, महाराष्ट्राचे नेतृत्व यशवंतरावजी चव्हाण यांच्याकडे होतो आणि आम्ही सगळेजण त्यांच्या विचारानं काम करत होतो. त्यावेळेला असा एक काळ येऊन गेला की खऱ्या नेतृत्वाच्या पेक्षा काही वेगळी भूमिका काही लोकांनी मांडायला सुरुवात केली. सामान्य लोक अस्वस्थ होते, पण या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचं नेतृत्व केशव काकू क्षीरसागर यांच्याकडे होतं आणि काकूंनी भूमिका घेतली. कोणी काही भूमिका घेतली तर नेत्याच्या सध्याच्या संबंधीची मी तरतूद करणार नाही, त्यासाठी प्रशंसा करावं लागलं, किंमत मोजायला लागली तरी मी माघार घेणार नाही. आणि तशी कृती त्यांनी त्या काळात केली आणि ती स्थिती आज त्यांच्या नातूने या ठिकाणी आणली याचा मला मनापासून चालणार. जे आत्ता जयंतांनी सांगितलं, आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, देशाचं चित्र वेगळं आहे. चमत्कारिक लोकांची आतात सत्ता आहे, कष्ट करणाऱ्यांच्या हिताची जपणूक हा विचार त्यांच्या मनात नाही. जात धर्म आणि भाषा यामधून समाजामध्ये अंतर कसं वाढवता येईल याची खबरदारी घेण्याची नीती आजच्या राज्यकर्त्यांची आहे. जयंतरावांनी आत्ता सांगितलं, किती प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे, आज पेट्रोल डिझेल याचा किमती कुठे गेल्याचे तुम्हाला माहिती आहेत, उत्तम शेती करायची असेल तर पाऊस पाणी हवंय आणि पाऊस पाणी असल्याच्या नंतर वीज बियाणं आणि खतं औषधं लागतात. आज खतांच्या किमती कुठे गेल्यात, काय शेतकऱ्याला मिळतं, न फरवणारी स्थिती आज सवन शेतीची अर्थस्थिती झाली. आणि त्यामुळं हा शेतकरी कष्टकरी काळ्याची सेवा करणारा हा अत्यंत अडचणीचा आहे आणि या सरकारला त्यासंबंधीची चिंता नाही. कायदा आणि सुव्यवस्थता ही जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची असते. आज काय चिंता दिसते, ज्याचा उल्लेख त्यांनी केला, मणिपूर या देशाचा उत्तरेकडचा हा भाग, अनेक राज्य आहेत, मणिपूर आहे, नागालँड आहे, सिक्कीम आहे, अरुणाचल आहे, छोटी छोटी राज्य पण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणची राज्य. त्या राज्यांचा फरीकर प्रत्येक राज्याचा शेजारी हा एक पाकिस्तान तरी आहे किंवा चीन तरी आहे आणि ह्या दोन्ही देशाची नजर
हिंदुस्तान सारे भारत शासनाकडे ही चांगली नाही आहे. संकट आलं तर तिथून काय होईल याची खात्री देता येत नाही आणि म्हणून सतर्क राहण्याचं काम भारतीय सैन्याला नेहमी करावं लागतं. अशाच मणिकर मणिपूरच्या फलीकर दुसरा देश आहे. आज तर भुवनेश्वर हेच आहे. समाजामध्ये भांडणं झाली, गावागावामध्ये अंतर झालं, एक वर्ग विरुद्ध दुसरा वर्ग हल्ले होत आहेत, घरा जाळली जात आहेत, उद्योग नष्ट केले जात आहेत, स्त्रियांची धिंग काढली जाते. आणि हे सगळं होत असताना सुद्धा देशाचं सूत्र असलेलं भाजपचं सरकार कुठल्याच प्रकारची फावले टाकत नाही. देशाचा प्रधानमंत्री इतक्या भगिनींची त्या ठिकाणी दुर्दशा झाल्याच्या नंतर घरदारं फेटवल्याच्या नंतर समाजातल्या लोकांना दिलासा देण्याच्यासाठी मणिपूरला जायची आवश्यकता होती, पण तिकडे झुंकूनसुद्धा प्रधानमंत्र्यांनी बघितलं नाही. पार्लमेंटचं अधिवेशन सुरू झालं, चार दोन दिवस आधी तीन मिनटं फक्त मणिपूरबद्दल ते बोलले आणि अविश्वासाचा ठराव आल्याच्या नंतर आणखीन चार पाच मिनटं बोलले. पण हे दुःखाच्या भगिनींचं दुःख हे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी समजून घेतलं नाही. अशी स्थिती अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि ती करायची असेल तर काही वेगळा विचार करावा लागेल. केंद्रावर विश्वास ठेवून चालणार नाही. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेली सरकारं फाडण्याचा उद्योग केला जातो. गोव्याचं सरकार फाडलं होतं, कर्नाटकचं सरकार फाडलं होतं, उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्राचं सरकार फाडलं होतं, कमलनाथच्या नेतृत्वाखालचं मध्य प्रदेश इथलं सरकार फाडलं होतं. तुम्ही स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि लोकांनी निवडून दिलेली सरकारं केंद्राची सत्ता वापरून उद्ध्वस्त करता आणि सामान्य माणसाचं जीवन हे एका दृष्टीने उद्ध्वस्त करतात. आणि म्हणून आज ही सगळी आव्हानं आपल्या पुढे आहेत. ज्यांना आपण सत्ता दिली ते सत्ता दिलेले घटक योग्य पद्धतीनं वागत नाहीत. कुठे काहीही होतं आज या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आहेत, गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्या शहरामध्ये ठाणे शहरात सरकारचं अस्थिर हॉस्पिटल आहे आणि सरकारच्या हॉस्पिटलमध्ये अशा लोकांचा जीव त्या ठिकाणी केली. त्याच्या द्वारकं होती, त्याच्या दाया बहिणी होत्या, त्याच्या गोदी झाली होती. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर आजारी माणसाला आधार देण्याची जबाबदारी त्या हॉस्पिटलमध्ये अशा लोक दोन दिवसात मृत्यूमुखी पडतात आणि हे राज्य सरकार लगेची भूमिका घेते. याचा अर्थ राज्य कुठे चाललं आहे आणि कसं चाललं आहे या संबंधीचा अनुभव हा आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो. आणि म्हणून वेळ आलेली आहे की वेळ या चुकीच्या लोकांना आवडायचे सत्याचा गैरवापर. आज व्यासपीठात काही लोक आहेत, आमच्याबरोबर राजकारणात नव्हते, पण काहीतरी कसलं काहीतरी मुद्दा काढला आणि महिन्यान महिने तुरुंगात त्यांनी टाकले. आणि विशेषतः फरवरीमध्ये या गोष्टी अधिक होत आहेत. आज सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात डांबून कुणी या ठिकाणी एक वेगळं राजकारण करत असेल तर ठीक आहे, तुम्ही आज करतात, पण एकदा इतकी सामुदायिक शक्ती एकसंघ झाली तर असले राजकारण करणाऱ्यांना उलथून टाकण्याच्यासाठी कधीही वेळ लागणार नाही आणि ते करायला आमचे तरुण लोक हे तयार झाल्याचं राहणार नाही. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न केले.
जिल्ह्याचे नेते काय झाले त्यांना माहिती नाही. एका नेत्यांनी सांगितलं, एक कुंचाई आमचा सहकारी हा पक्ष सोडून गेला. चौकशी केली काय झालं, कालपर्यंत ठीक होता. नाही म्हणजे त्यानं सांगितलं कोणतंही. काय सांगितलं, कुणी सांगितलं, त्यांना सांगितलं अमरसिंग पंडितांनी. काय सांगितलं, नाही म्हणजे आता पवारसाहेबांचं वय झालं आहे आणि त्यामुळं आपल्याला भवितव्य असा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. माझं एवढंच सांगेल तुम्ही की माझं वय झालं म्हणता तुम्ही माझं काय बघितले. तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्याच्या नंतर काय होतं हे एकदा या जिल्ह्यातल्या जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही लोकांनी केलं होतं. अनेकांचे पराभव इतक्या तरुण फिरीच्या मदतीनं एकेकाळी झाले असते. माझं सांगणं एकच आहे, ठीक आहे, सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचं आहे तर जा, पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यामध्ये काही घेतलं असेल, लढा झालेलं असेल, त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी तरी ठेवायचा प्रयत्न करा. आणि हे नाही केलं तर लोक तुम्हाला योग्य प्रकारचा धडा दाखवायचा राहणार नाही. मी काही अधिक बोलण्याचा साठी उभा नाही. तक्रारी ही आहे की कालच्या 24 निवडणुकीमध्ये मदत घेतली जनतेची, लोकांनी निवडून दिलं, लोकांनी भाजपचा पराभव केला आणि भाजपचा पराभव घेऊन तुम्ही सत्तेत आलात आणि आज त्या भाजपच्या दावणीला राहून बसायची भूमिका त्या ठिकाणी मानतात. आज तुम्ही हे करतात पण उद्या करा. ज्या वेळेला मतदान करण्याच्यासाठी लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल त्यावेळेला कोणतं वचन दाबायचं आणि तुम्हाला कुठं फासवायचं हा निकाल याद गेल्याचा प्रत्येक मतदार हा केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं काल दिल्लीमध्ये 15 ऑगस्ट भाषण करत असताना, मी पुन्हा येईन त्यांनी सांगितलं. माझी त्यांना एकच विनंती आहे, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस, त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन. आमचं म्हणणं एकच आहे मोदी साहेबांना, तुम्ही ही जी घोषणा केली त्याच्यामध्ये देवेंद्रचं मार्गदर्शन करा. त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन, ते पुन्हा आले पण मुख्यमंत्री म्हणून आले खालच्या रायकर. आता प्रधानमंत्री म्हणतायत की मी पुन्हा येईन, ते पुन्हा येणं देवेंद्रचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन यायचं असेल तर आज आहे त्या फळाच्या खाली कुठं जायचं आहे याचा विचार करून तुम्ही पुढचं पाऊल टाका. एवढंच या ठिकाणी सांगतो. आजचा हा संवाद कार्यक्रमाचा सोहळा आज संजीव आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय कष्टानं आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं हा ऑर्गनाईज केला त्याबद्दल त्यांना तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो.